अहमदनगर शहरामध्ये होणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेची तारीख पुढे ढकलण्यात आली. मोदी यांचा महाराष्ट्र दौरा एक दिवसानं पुढे ढकलण्यात आलेला आहे. अहमदनगरमध्ये 6 मे रोजी होणारी सभा आता 7 मे रोजी संध्याकाळी 4:30 होणार आहे. सातारा आणि माढा लोकसभा निवडणूक जागेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विशेष नजर आहे. शनिवार रविवार देवेंद्र फडणवीसांच्या सभांचा धडाका इथं होणार आहे. शनिवारी पाटण आणि साताऱ्यात फडणवीस पुन्हा शक्तीप्रदर्शन करतील, तर रविवारी सकाळी लातूर आणि दुपारी फलटणमध्ये फडणवीसांची सभा होणार आहे. फलटणमध्ये देवेंद्र फडणवीस प्रचाराची सांगता सभा घेणार आहेत. महायुतीचे अहमदनगर दक्षिणचे उमेदवार सुजय विखे पाटलांनी शरद पवारांवर नाव न घेता गंभीर आरोप केले. शरद पवारांनी मुंडे आणि विखे परिवाराला कायम त्रास देण्याचं काम केलं, असा आरोप महायुतीचे उमेदवार सुजय विखेंनी केलाय. अमोल कोल्हेंनी शिवाजीराव आढळराव पाटलांवर सनसनाटी आरोप केले आहेत. आढळरावांनी संसदेत अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. जाऊन केवळ संरक्षण खात्याचे प्रश्न मांडले, त्यामागे स्वतःच्या कंपनीसाठी कंत्राट मिळवण्याचा त्यांचा हेतू होता, असा गंभीर आरोप अमोल कोल्हेंनी केलाय. तर पराभव दिसत असल्यामुळे कोल्हे आरोप करत असल्याचंही आढळराव यांनी म्हटलंय. इंदापूर तालुक्यात विळ्या भोपळ्याचं वैर असलेले माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले. पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघामध्ये दोघे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ एकत्र दिसत आहेत. बीडचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर दिलं. मुंडे जातीवाद का करतायत, ओबीसी प्रमाणपत्र मिळाल्याचं त्यांना दुःख का वाटतंय, असा सवाल बजरंग सोनावणे यांनी केला. त्यांना वाटत असेल तर ही लढाई ओबीसी विरुद्ध ओबीसी आहे, असा टोलाही त्यांनी पंकजा मुंडेंना लगावला. किरण सामंत उमेदवार असते तर खरी लढत झाली असती, मात्र भाजपनं किरण सामंतांची सुपारी वाजवली. उद्योजक आणि समाजसेवक असलेला माणूस राजकारणात हवा होता, अशा शब्दात विनायक राऊतांनी त्यांचं कौतुक केलं. आपल्या प्रचारादरम्यान राजापूर तालुक्यातील पाचल इथं ते बोलत होते.